नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शिवाजी महाराज आणि त्यांचे गुरु या मालिकेमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत जिजाबाईविषयी. खरं तर जिजामाता असा उल्लेख न करता जिजाबाई असा उल्लेख केलेला आपल्यापैकी काही जणांना आवडणार नाही. पण जर जिजाबाईच्या कार्यकर्तृत्वाचा आपल्याला आढावा घ्यायचा असेल आणि शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून ती योग्य आहे का नाही याचं आपल्याला मूल्यमापन करायचं असेल तर जिजाबाईला आपल्याला शिवाजी महाराजांच्या मातेच्या भूमिकेतून मुक्त करून एक व्यक्ती म्हणून तिचा विचार केला पाहिजे. कारण शिवाजी महाराजांसारख्या महान व्यक्तीची माता म्हणून येणारं मातृत्व, त्या मातृत्वातून निर्माण होणारं देवत्व आणि त्या देवत्वातून उदयाला येणारं महात्म्य एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक गुण आणि कार्य यांचा नाश करून टाकतं. आज आपण जाणून घेणार आहोत त्या स्त्रीविषयी जी स्त्री जिजाबाई म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अमर आहे. शिवाजी महाराजांची आई म्हणून आज आपण जिजाबाईकडे बघणार नाही आहोत. जिजाबाई ही एक आदर्श पत्नी होती, ही एक आदर्श माता होती आणि नक्कीच शिवाजी महाराजांच्या पालन पोषणामध्ये आणि संस्कारी वयामध्ये त्यांच्यावर संस्कार घडवण्यामध्ये जिजाबाईचा मोठा वाटा आहे. पण जर जिजाबाई ही फक्त आदर्श आई असती तर शिवाजी राजे जहागीरदाराच्या मुलापासून फार तर जावळीच्या मोऱ्यांसारखे किंवा घोरपड्यांसारखे एखाद्या प्रदेशाचा राजा म्हणून मजल मारू शकले असते, सार्वभौम राजा किंवा छत्रपती होऊ शकले नसते. जिजाबाईमध्ये आदर्श आईपेक्षा देखील काहीतरी गुण जास्त होते ज्याच्यामुळे शिवाजी महाराज एका जहागीरदाराच्या मुलापासून या देशातील एक सार्वभौम सत्ताधीश म्हणून प्रस्थापित होऊ शकले. आज आपण जाणून घेऊयात जिजाबाई नावाच्या एका व्यक्तीविषयी जी शिवाजी महाराजांची आई देखील होती. जिजाबाई ज्या कालखंडामध्ये जन्माला आली तो कालखंड जर आपण बघितला तर तो कालखंड महाराष्ट्राच्या इतिहासामधला सर्वात जास्त रक्तपाताचा, रणधुमाळीचा, लढायांचा, लूटपाटीचा, धोका आणि एकमेकांना देण्यात येणारे गद्दारीचा असा कालखंड होता. स्थित्यंतर नेहमीची होत होती, स्थिर स्थावरता कुठेही नव्हती. मराठी माणसाला स्वतःचं अस्तित्व जाणवत नव्हतं. सर्वसामान्य मराठी माणूस होता तो मराठी माणूस हवालदिल झालेला होता. नेहमी पडणारे दुष्काळ, येणारी परचक्र, सुलतानांची होणारी आक्रमण, देशमुख देशपांडे वतनदार यांची होणारी अन्याय या सगळ्यामुळं मराठी माणसाचं छात्रतेज किंवा आत्मसन्मान हा पूर्णपणे लयाला गेला होता आणि निस्तेज झाला होता. जेव्हा सर्वसामान्य मराठी माणसाची ही तडा होती त्यावेळेला जहागीरदार, वतनदार, देशपांडे, देशमुख, कुलकर्णी, पाटील जे कोणी प्रस्थापित सत्ताधीश असतील हे सर्व लोक आपापल्या वतनासाठी स्वार्थीपणा करून सर्वसामान्य माणसाच्या अन्यायामध्ये भर घालत होते. महाराष्ट्र असा दोन प्रकारे विभागला गेला होता, एक सर्वसामान्य जनता जी शक्तिहीन आणि निस्तेज दोन्ही होती आणि एक प्रस्थापित वतनदार, जहागीरदार, देशमुख हे लोक जे प्रस्थापित शक्तिशाली लोक होते पण स्वार्थी लोक होते. जिजामाता ज्या कालखंडात जन्माला आली त्या कालखंडाचं हे आकलन तिला अचूकपणे होतं. राजकारण आणि समाजकारणाची समज ही जिजाबाईला शहाजीराजांच्या संगतीत राहिल्यामुळे झालेली होती. राजकारण आणि समाजकारणाची समज असल्यामुळे जिजाबाईला जी सर्वात महत्वाची गोष्ट कळाली ती म्हणजे तिला शहाजीराजांचे विचार कळायला मदत झाली. शहाजीराजांचे विचार कळायला मदत होण्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता आणि ते विचार अंमलात आणण्यासाठी लागणारी दूरदृष्टी ही मात्र तिच्याकडे जन्मजात होती. म्हणजे राजकारण आणि समाजकारण याची समज जरी तिला शहाजीराजांच्या सानिध्यामध्ये आणि संपर्कामध्ये झालेली असली तरी शहाजीराजांच्या स्वातंत्र्याचा एक नवीन विचार महाराष्ट्रामध्ये मांडू पाहत होते. त्या विचाराचं महत्व कळणे इतकी बुद्धिमत्ता तिला स्वतःच होती. शहाजीराजे जे मराठ्यांचं एक स्वतंत्र राज्य किंवा स्वकीयांचं स्वतंत्र राज्य मांडू पाहत होते, निर्माण करू पाहत होते आणि ते निर्माण करण्यामागचे फायदे तोटे काय होते ते जिजाबाईला प्रथमपासून अवगत होतं. कारण जिजाबाईचं स्वतःचं माहेर, तिचे वडील आणि सर्व सख्खे भाऊ हे कोणत्या ना कोणत्या बादशाच्या कपट कारस्थानांना आणि लढायांना बळी पडलेले होते. तिचं स्वतःचं सासर नष्ट होण्याच्या मार्गावर आलेलं होतं. तिचा स्वतःचा मोठा मुलगा अफजल खानाच्या कपट कारस्थानामध्ये मारला गेलेला आहे. चार मुली नैसर्गिक अपघाताने मारल्या गेलेल्या आहेत. शहाजीराजांना कर्नाटकामध्ये वनवासाला जावं लागलेलं आहे आणि जे शिवाजी महाराजांचा तिच्या भविष्याचा आधार आहे ते शिवाजी महाराजांवर सातत्याने प्राणांतिक संकट येत आहेत. वर्षामागून वर्ष कोणी ना कोणीतरी त्यांना ठार मारण्याच्या महत्वाकांक्षेने स्वराज्यावर आक्रमण करत आहे. अशा प्रसंगामध्ये जिजाबाईला शहाजी महाराजांचे जे विचार आहेत ते विचार पटले नसते तरच नवल होतो. पण ते विचार पटल्यानंतर ती बुद्धिमत्ता तिच्याकडे जन्मजात होती. ती बुद्धिमत्ता वापरल्यानंतर शिवाजी महाराजांचं जे राज्य आहे आणि शहाजीराजांचं जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी काय करायला हवं याच्यासाठी लागणारी दूरदृष्टी तिच्याकडे होती.
शून्यातून एक छोटंसं राज्य मोठं राज्य निर्माण करण्यासाठी, आणि ते राज्य फक्त शिवाजीचं राज्य होऊ नये, फक्त एका जहागीरदाराचं राज्य होऊ नये, फक्त एका राजाचं राज्य होऊ नये, तर ते राज्य राम राज्य व्हावं, ते न्यायाचं राज्य व्हावं, ते राज्य मराठ्यांचं राज्य व्हावं, आणि त्या राज्याची फळं फक्त आणि फक्त जहागीरदार म्हणून एक शिवाजीला खायला मिळू नये, तर संपूर्ण महाराष्ट्राला चाखायला मिळावी, ही तिची त्यामागची दूरदृष्टी आहे. समाजकारण आणि राजकारण या दोन्हीची समज, बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टी या दोन्ही गोष्टी असल्या तरी तुम्हाला जेव्हा स्वराज्य स्थापनेसारखं अलौकिक कार्य करायचं असतं त्यावेळेला तुमच्याकडे शौर्य आणि धैर्य या दोन्ही गोष्टी असाव्या लागतात. जिजाबाईकडे या दोन्ही गोष्टींची जन्मजात कमतरता नव्हती, कारण तिचे वडील देखील एक मानांकित सरदार होते, नवरा एक मानांकित सरदार होता. ती ज्या कुटुंबातून येत होती ते कुटुंब हे शूरवीरांचंच कुटुंब होतं. जरी झाशीच्या राणीसारख्या जिजाबाईने कुठे एखाद्या किल्ल्यावरून घोडा टाकला नसेल किंवा लढाई केली नसेल, तरी वेळ पडली तर कमरेला तलवार बांधून रणांगणामध्ये उतरायची तिची तयारी ही सगळ्यांना माहीत होती. शिवाजीराजे जेव्हा पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये अडकले त्यावेळेला पन्हाळ्याचा वेढा मराठ्यांना पोरता येईना सिद्धिजीवाने टाकलेला, त्यावेळी जिजाबाई स्वतः कमरेला तलवार बांधून शिवाजी महाराजांना पन्हाळ्याच्या वेढ्यामधून सोडवण्यासाठी निघाली होती. पण नेताजी पालकर आणि बाकीच्या सरदारांनी तिला अडवलं की आम्ही जिवंत असताना मासाहेब आपण लढायला गेला तर मग आमच्या पुरुषार्थ काय राहिला. याचा अर्थ एवढाच आहे की वेळ पडली तर शौर्य गाजवण्यास देखील ती मागे नव्हती. पण जेव्हा तुम्हाला स्वराज्य उभारणीसारखं कार्य करायचं असतं तेव्हा फक्त शौर्याने जमत नाही तर तुम्हाला गोष्टी धैर्याने देखील घ्याव्या लागतात, आणि अंगी धैर्य असावं लागतं. जेव्हा घटना विपरीत घडत असतात, संकटामागून संकट येत असतात, अकस्मात तुमच्यावर काही ना काहीतरी आपत्ती कोसळत असतात, आपली ताकद कमी असते, त्या वेळेला तुम्ही शौर्य गाजू शकत नाही किंवा शौर्याने जिंकू शकत नाही, त्यावेळी फक्त आणि फक्त तुमचं धैर्य कामाला येतं. जिजाबाईच्या अंगी हे धैर्य पुरेपूर होतं. तिच्या स्वतःच्या माहेरचा कसा विध्वंस झाला ही एक वेगळी कहाणी आहे, पण तिचं संपूर्ण माहेर भाऊ आणि वडील नष्ट झाले युद्धामध्ये राजकारणामध्ये, तरी तिने धैर्य सोडलं नाही. शहाजीराजांना राजकारणामध्ये पराभव पत्करावा लागला आणि कर्नाटकात वनवासाला जावं लागलं, तरी तिने धैर्य सोडलं नाही. स्वतःचा मोठा मुलगा कपटकारस्थानाने मारला जातो, तरी तिने धैर्य सोडलं नाही. शिवाजी महाराजांवर अफजलखानाच्या वधानंतर दरवर्षी कोणी ना कोणीतरी शिवाजी महाराजांना मारायलाच चालून येतो, तरी देखील तिने शिवाजी महाराजांचं राज्य प्रस्थापित होईपर्यंत धैर्य सोडलं नाही. येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाचा तिने धैर्याने मुकाबला केलेला आहे, तिने शौर्याने मुकाबला केलेला आहे, आणि तिचं हे धैर्य हेच शिवाजी महाराजांच्या यशामागचं मोठं गमक आहे, किंवा शहाजी महाराजांचं स्वप्न साकार होण्यामागचं देखील गमक हे जिजाबाईचं धैर्य हेच आहे. आजकाल आपण बघतो की जरा काही एखादं संकट आलं की घरातली स्त्री म्हणते की नको तुम्ही बिझनेस करू नका, तुम्ही नोकरी करा कोणाची तरी, किंवा स्वतःच्या मुलाला म्हणते की नको बाळा तू या सगळ्या गोष्टी करू, समाजासाठी कुठेतरी नोकरी कर, चार पैसे मिळतील, हे बरं होईल. आपल्याला सगळ्यांना वाटतं की शिवाजी जन्माला यावा, पण तू शिवाजी माझ्या घरात जन्माला येऊ नये, शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा, माझ्या मुलाने नोकरी करावी किंवा माझ्या नवऱ्याने नोकरी करावी. जिजाबाईने जर असा विचार केला असता की माझ्या नवऱ्यावर प्राणांतिक संकट येत आहे, माझ्या मुलाला मारायला कोण नाही कोणतरी येते, तर माझ्या नवऱ्याने या स्वराज्याचा उपद्याप करू नये, माझ्या नवऱ्याने कुठल्या तरी बादशाची नोकरी करावी, तर मग हे मराठ्यांचं राज्य किंवा आजच्याला आपण स्वातंत्र्य म्हणतो स्वराज्य म्हणतो हे कधीच प्रस्थापित झालं नसतं. या सगळ्या घटनांच्या मागे जिजाबाईचं शौर्य आणि धैर्य कारणीभूत आहे. शौर्य आणि धैर्याबरोबर जिजाबाईकडे अजून एक महत्वाचे दोन गुण होते, ते दोन गुण म्हणजे संयम आणि सहनशीलता. आयुष्यामध्ये कितीही बिकट प्रसंग आला, कितीही अडचणी आल्या, कधी पराभवाचं तोंड पाहावं लागलं, सर्व तिची जवळची माणसं एक एक करून मृत्यूमुखी पडली, किंवा शिवाजी महाराजांवर प्रारंभिक संकट आल्यानंतर स्वराज्याचा उद्देशच नाकाम होण्याची वेळ आली, अशा वेळेला देखील तिने संयम ठेवलेला आहे. प्रत्येक गोष्ट तिने सहन केलेली आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तिने सहनशीलता ठेवलेली आहे, आणि हा संयम तिने जन्माला आल्यापासून शिवाजीराजांचा राज्याभिषेक होईपर्यंत ठेवलेला आहे. मगाशी आपण जसं बघितलं तसे तिचे आई वडील मृत्यूमुखी पडले तरी तिने सहन केलं, त्यानंतर शहाजीराजांना जो वनवास स्वीकारावा लागला किंवा शहाजीराजांची वनवण होती त्याच्यामध्ये पण तिने संयम ठेवला. जोपर्यंत स्वराज्य स्थापन होत नाही तोपर्यंत शिवाजी महाराजांवर जी जी काही संकट आली तर प्रत्येक संकटामध्ये तिने संयम आणि सहनशीलता दाखवलेली आहे. अफजलखानाच्या वधाच्या वेळेला जर फासे उलटे पडले असते आणि शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला असता तर जिजाबाईने काय केलं असतं, त्यावेळेला पण तिने धैर्य सोडलं नसतं आणि संयम ठेवला असता आणि संभाजीराजांना गादीवर बसून स्वराज्याचं काम पुढे चालवलं असतं. तिच्या आयुष्यामध्ये तिने स्वराज्याच्या कामासाठी किंवा या मुघलशाहीच्या आणि बादशहांच्या राजकारणामध्ये स्वतःच्या वडिलांचा भावांचा बळी दिला, स्वतःच्या मोठ्या मुलाचा बळी दिला, नवऱ्याला हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या, शिवाजी महाराजांसारखा मुलगा मृत्यूमुखी पडला असता तरी पण तिने संयम ठेवला असता आणि तिने राज्याची घडी पुढे चालू ठेवली असती, तिने हार मानली नसती. संयम आणि सहनशीलता या दोन्ही गुणांमुळे जिजाबाई ही एक अभेद्य आणि अजिंक्य व्यक्तिमत्व झालेली आहे. त्याचबरोबर
या सगळे गुण जरी राजकारण करण्यासाठी किंवा एखाद्या राज्य स्थापनेसाठी उपयुक्त असले तरी सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये ज्यावेळी तुम्हाला घर करायचं असतं किंवा माणसं स्वराज्याच्या कामासाठी जोडायची असतात तेव्हा हे सर्व गुण कामी येत नाहीत. तुम्हाला धार्मिक आणि न्यायी देखील असावं लागतं. जिजाबाई ही जन्मता धार्मिक होती. तिला हिंदू धर्माबद्दल आस्था होती. पण तिचा हिंदू धर्म म्हणजे दुसऱ्या कुठल्या धर्माचा द्वेष नव्हता, विद्वेष नव्हता किंवा स्वतःच्या जातीबद्दल प्रेम आणि दुसऱ्या कुठल्या जातीबद्दल आकस असं नव्हतं. तिची जी धर्माची व्याख्या होती जी तिने शिवाजी महाराजांना शिकवली ती फार सुंदर व्याख्या होती की प्रभू श्रीरामचंद्रांचा पराक्रम आणि सत्यवादीपणा आणि श्रीकृष्णाची व्यावहारिकता या दोन्ही गोष्टी ज्या आपल्याला शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसतात त्या सर्व घटना किंवा हे सर्व गुण हे जिजाबाईच्या संस्कारांमधून आलेले आहेत. प्रभू रामचंद्राप्रमाणे राजाने सत्यवादी आणि पराक्रमी असलं पाहिजे. पण जेव्हा मुघलांचं आणि मलेच्छ्यांचं राज्य येईल आसपास कपटकारस्थानं चालतील तुम्ही प्रामाणिकपणे लढून जिंकू शकत नाही तेव्हा तुम्ही कृष्णासारखे व्यावहारिक असलं पाहिजे की जी धार्मिकता जिजाबाईने शिवाजी महाराजांना शिकवली त्याच्यामुळे शिवाजी महाराजांना आयुष्यामध्ये पुष्कळ विजय मिळवता आलेले आहेत. त्याचबरोबर जिजाबाई ही अत्यंत न्यायी होती. समाजामध्ये त्या काळामध्ये जे काही तंटे होत असत, बकेटे होत असत, जमिनीचे वाद होत असत, भावाभावांमध्ये वाद होत असत आणि हे चालतच असत, हे मुलकी प्रशासनाचे वाद जेव्हा शिवाजी महाराजांचं राज्य स्थापन झालं नव्हतं, अष्टप्रधान मंडळ स्थापन झालं नव्हतं, तेव्हाही न्यायनिवाडा करण्याची जबाबदारी जिजाबाईवर असत. कारण शहाजीराजे कर्नाटकामध्ये होते, दादोजी कोंडदेवांचा मृत्यू झाला होता, शिवाजी महाराज राजकारणामध्ये सातत्याने व्यग्र असत. त्या कारणामुळे ह्या मागचा जो डोलारा आहे राज्याचा सांभाळायचा तो डोलारा जिजाबाई सांभाळत असते आणि जिजाबाईच्या न्यायीपणाबद्दल कोणीही कधीही कुठलीही शंका घेतल्याचं कुठल्याही बकरीमध्ये आढळून येत नाही. किंवा जिजाबाईने एखाद्या न्यायनिवाडा केल्यानंतर त्याच्याबद्दल कोणी अपील करण्यासाठी शहाजीराजांकडे किंवा शिवाजी महाराजांकडे गेले असंही कोणी बोलत नाही. स्वतःच्या धार्मिक आणि न्यायिक स्वभावामुळे तिने सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये आदराचं स्थान निर्माण केलेलं होतं. या सगळ्याबरोबरच जिजाबाई एक उत्तम प्रशासक होती आणि ती एक सर्वमान्य नेतृत्व होती. अफजल खानाच्या लढ्याच्या वेळेला शिवाजी महाराजांनी जर माझं काही बरं वाईट झालं तर आपण सर्वांनी जिजाऊ साहेबांच्या आज्ञेमध्ये चालावं असा आदेश देऊन ठेवला होता आणि तो सगळ्यांनी सर्वमान्य केला होता. याचा अर्थ हाच आहे की जिजाबाईच्या नेतृत्वाबद्दल कोणालाही शंका नव्हती. शिवाजीराजे जेव्हा आग्र्याला गेले तेव्हा त्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये जिजाबाईने स्वराज्याचा गारा समर्थपणे हाकलेला आहे. गड किल्ले अक्षरशः जागी उभे आहेत, फौजा अक्षरशः जागी उभे आहेत, फौजांची निष्ठा शिवाजी महाराजांवरची ठळलेली नाहीये, प्रशासन व्यवस्थित चाललेलं आहे, मुलकी कारभार व्यवस्थित चाललेला आहे, न्यायनिवाडा होतो आहे, नवीन किल्ल्यांची बांधणी होती आहे. हे सगळं केव्हा होतंय? शिवाजी महाराज महाराष्ट्रापासून कोसो दूर आग्र्याला असताना होते आणि हे सगळं करता कोण आहे? हे सगळं करताय जिजाबाई. आणि हे सगळं ती करते मनावर दगड ठेवून तिच्या मुलाला आणि नातवाला औरंगजेबाने कैदेत टाकलेला आहे. कदाचित उद्या परवा त्यांचा खून केला जाईल आणि ते सगळं कधी परत येऊ शकणार नाही, आपल्याला त्यांचा चेहरा बघता येणार नाही. हे सगळं माहीत असताना देखील स्वराज्याच्या कर्तव्यामध्ये तिने कोणतीही कसूर केलेली नाही आहे. स्वराज्य हेच ध्येय ठेवून तिने काम केलेलं आहे. तिच्या उत्तम प्रशासनाचे दाखले आपल्याला इतिहासामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सापडतातच. पण त्या उत्तम प्रशासनाबरोबर सर्वांनी मान्य करावं असं तिचं नेतृत्व होतं, सर्वांनी मान्य करावं असं तिचं व्यक्तिमत्व होतं, सर्वांनी तिच्या पुढे नमन करावं, तिला नमन करावं, तिला वंदन करावं असं तिचं व्यक्तिमत्व तिने स्वतःने तिच्या या अंगभूत कलागुणांमुळे बनवलेलं होतं. या सगळ्यांच्या पुढे जाऊन जिजाबाई एक प्रजाहितदक्षक प्रशासक होती, एक प्रजाहितदक्षक राणी होती. कारण शहाजीराजे जर राजा असतील तर त्यांच्या जहागिरीची जिजाबाई एक राणीच होती आणि स्वतःच्या प्रजेला स्वतःच्या पोटच्या मुलाप्रमाणे तिने जपलं होतं. शिवाजी महाराजांना जी माणसं त्यांच्या स्वराज्याच्या कार्यामध्ये मिळाली ती माणसं स्वतःच्या कलागुणांनी किंवा स्वतःच्या आत्मीयतेने जोडून ठेवणं, मायेच्या आत्मीयतेने जोडून ठेवणं हे देखील जिजाबाईचं एक कसबच होतं की जो माणूस शिवाजी महाराजांच्या सान्निध्यामध्ये आला तो प्रत्येक माणूस जिजाबाईला मासाहेब म्हणत असे आणि जिजाबाईचा कोणताही आदेश कधीही डावलत नसे. हे व्यक्तिमत्वाचं महात्म्य किंवा थोरवी तिने स्वतःच्या अंगभूत कलागुणांनी निर्माण केलेली होती. जेव्हा जेव्हा स्वराज्यावर संकट येत असे आणि शिवाजी महाराजांना मुलकी प्रशासन सोडावं लागत असे किंवा ते त्यांना करता येत नाही, शक्य नसे, किंवा शिवाजी महाराज दुसऱ्या राजकारणामध्ये वेगळं असत, त्या त्या वेळेला जिजाबाई स्वराज्याचा गारा समर्थपणे हाकत असे. जर जिजाबाई नसती तर स्वराज्याला जो महत्वाचा आधारस्तंभ पाहिजे आधार देण्यासाठी तो आधारस्तंभ मिळाला नसता आणि स्वराज्य वेळेच्या आधी कोलमडलं असतं. स्वराज्याच्या या भूमिकेमध्ये आणि शिवाजी महाराजांच्या या भूमिकेमध्ये किंवा चरित्रामध्ये जिजाबाईची जी भूमिका आहे ती भूमिका कधीही नाकारता येणार नाही किंवा कधीही पुसता येणार नाही. आई हाच प्रत्येक मुलाचा पहिला गुरु असतो आणि जर शिवाजी महाराजांना जिजाबाईसारखी आई मिळाली तर मग त्यांनी स्वराज्य निर्माण केलं तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटायला नको. आज आपण नेहमी असं म्हणतो की या महाराष्ट्रामध्ये एकच शिवाजी निर्माण झाला, दुसरा शिवाजी निर्माण झाला नाही. त्याचं खरं कारण हे आहे की या महाराष्ट्रामध्ये दुसरी जिजाबाई निर्माण झाली नाही. जर आज या महाराष्ट्रामध्ये एक स्त्री जिजाबाई झाली तर परत 1000 शिवाजी निर्माण होतील ही जिजाबाईची थोरवी आहे.
पण हे सगळे जिजाबाईचे व्यक्तिगत सर्व गुण जे आहेत, हे गुण आपण किती लक्षात घेतले तरी शिवाजी महाराजांना एक सार्वभौम राजा होण्यासाठी जो प्रवास करावा लागतो त्यासाठी त्यांना ज्या गोष्टी शिकाव्या लागतील त्या सगळ्या गोष्टी महाराज जिजाबाईकडून शिकले काय? त्याचं उत्तर नाही असं. एक आदर्श मुलगा होण्यासाठी किंवा एक आदर्श राजा होण्यासाठी जे काही गुण शिकावे लागतील किंवा जे काही संस्कार व्हावे लागतील ते सर्व संस्कार जिजाबाईने शिवाजी महाराजांवर केलेले आहेत. पण एक यशस्वी राजा होण्यासाठी किंवा एक सार्वभौम राजा होण्यासाठी जे काही गुण लागतात, जे काही संस्कार लागतात, जे काही विचार लागतात ते विचार शिवाजी राजांनी जिजाबाईकडून घेतलेले नाहीयेत. जिजाबाई जरी स्वतः देखील कितीही बुद्धिमान आणि दूरदृष्टीची बाई असेल किंवा शौर्य आणि धैर्य तिच्या अंगी असेल, राजकारण समाजकारणाची तिला जाण असेल, संयम सहनशीलता धार्मिक न्यायी असेल, तरी स्वराज्याची प्रेरणा ही जिजाबाईची प्रेरणा नसून ही शहाजी राजांची प्रेरणा आहे. त्यामुळे जिजाबाई ही शिवाजी महाराजांची गुरु आहेच. ती एक आई म्हणून गुरु आहे आणि ती एक चांगली आई म्हणून देखील गुरु आहे. ती शिवाजी महाराजांची आई आहे आणि शिवाजी महाराजांना राजा होण्यासाठी लागणारे सर्व शिक्षण किंवा मूलभूत गोष्टी आहे जिजाबाईकडूनच महाराज शिकलेले आहेत, तिचा तिला आधार झालेला आहे. तरी देखील शिवाजी महाराजांचा जर खरा गुरु कोण असा प्रश्न निर्माण झाला तर त्याच्यामध्ये जिजाबाईपेक्षा सुद्धा एक मोठं नाव अजून बाकी राहतं. त्या नावाबद्दल आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागामध्ये. आत्तापर्यंतचे सर्व भाग जर तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही कृपया माझ्या किमंतू लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही मला माझ्या ईमेल करून मला विचारू शकता, माझ्या फोन करून मला विचारू शकता. मला ज्याप्रमाणे शक्य होईल त्याप्रमाणे तर्कशुद्ध आणि चिकित्सक उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. आपण सर्वजण आज परत एकदा या व्हिडिओच्या निमित्ताने मला भेटण्यासाठी इथे आलात त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. जगदंबा.